भारतीय राज्यघटना बदलण्याचं काँग्रेसचं षड्यंत्र आहे असे आरोप करत भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण राज्यामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनं केली. राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये संविधान बदलण्याबाबत विधान केलं होतं असं भाजपचं म्हणणं आहे. रत्नागिरी शहरामध्ये त्यांनी याचा निषेध केला. राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही घटना कोणी बदलू शकत नाही. भारतीय जनता पार्टी या घटनेच्या आधारावरच आजपर्यंत एक राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना या पुऱ्या देशातील जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करत आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या घटनेमध्ये ज्या आवश्यक बदल आहेत ते बदल करून ही घटना अधिक कशी मजबूत होईल या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की जो समाज मागासलेला आहे, जो पीडित आहे, अशा समाजाला या देशाच्या मुख्य प्रवाहात बरोबर आणायचं, याच्याकरता माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सदैव तत्पर आहे. आणि आम्ही या गोष्टीचा राहुल गांधींच्या निषेधात जे काही वाक्य बोललेत किंवा त्यांनी जे आरक्षणाबद्दल जे आपलं मत व्यक्त केलंय ते फार चुकीचं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आणि या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी आम्ही सर्वज मिळून मागणी करत आहोत. भाजपच्या या आंदोलनाविरोधात काँग्रेस आता काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागणार आहे. त्याबरोबरच राहुल गांधी याविषयी माफी मागणार का हे सुद्धा लवकरच स्पष्ट होईल. जमीर खलफे, माय कोकण, रत्नागिरी.